नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चैत्र गौरीच्या हळदीकुंकासाठी एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे आंबेडाळ. आंबेडाळ आणि पन्ह हे चैत्र गौरीच्या हळदीकुंकासाठी बनतंच. आता आपण आंबेडाळ बनवणार आहोत आणि त्या आंबेडाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. चण्याची डाळ आहे ही. ही चण्याची डाळ मी मेजरिंग कपाने 1 कप घेतली होती आणि ती 2.5 कप पाण्यात साधारणपणे 4 तास भिजवून ठेवली आणि ती पूर्णपणे भिजल्यानंतर तिला चाळणीमध्ये उपसून ठेवली, कारण ही आपल्याला थोडीशी भरड वाटायची आहे. 1 कप कैरीचा किस आहे, कारण ती आंबे डाळ आहे म्हणजे कैरी घालतोच आपण. हे 4 टेबलस्पून खोबरं आहे, ओलं खोबरं, ओल्या नारळाचा चव आहे. 1 चमचाभर मीठ लागेल आपल्याला. 1 चमचाभर साखर लागेल चवीसाठी. हे मिरचीचे तुकडे मी करून ठेवलेत. ही ह्या आकाराची मिरची साधारणपणे ही फार तिखट नाही आहे, तिखट मिरची नको घ्यायला, मीडियम आहे. आणि ही अशा 4 मिरच्या मी घेतल्या तर हे 1/2 कप तुकडे भरले. ते 1/2 कप तुकडे मी मिक्सरमधनं असे भरड वाटून घेतलेले. आपण हे घालणार आहोत त्याला आणि सर्व कालवून झाल्यानंतर आपल्याला आंबेडाळीला फोडणी द्यायची आहे मोहरी हिंगाची. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे मोहरी, हिंग, हळद आणि तेल. आता आपण ही जी डाळ, भिजवलेली डाळ आहे, ती प्रोसेसरमधनं फिरवून घेऊया. प्रोसेसरमध्ये आपण डाळ फिरवणार आहोत. याला प्लास्टिकची ब्लेड नाही लावली, ह्याला कटिंगची जी मेटलची ब्लेड आहे ती लावली आणि थोडंसं जाळसर आपण दळणार. हे काय बारीक एकदम पीठ करणार नाही, त्याचं ही थोडी भरडच ठेवतात. तर आता डाळ मी वाटून घेते. ही अजून थोडी आपल्याला फिरवायला पाहिजे आणि ही थांबून थांबून फिरवायची प्रोसेसरमध्ये. समजा तुमच्याकडे प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये करा, नाहीतर खलबत्त्यात कुटा किंवा पुरणाच्या भांड्यातनं काढा. पण ती डाळ जरा अशी जाडसर वाटलेली असली पाहिजे. ही डाळ आपली वाटून झालेली आहे. ही अशी साधारण जाडसर वाटलेली आहे. ह्याच्यात वाटताना आपण पाणी घातलेलं नाही, पाणी घालायचंच नाही. 1 कप डाळ जेव्हा मी भिजवली तेव्हा ती भिजल्यानंतर 2.25 कप डाळ झालेली आहे. आता ह्या गोष्टी आपण ज्या आपण मोजलेल्या आहेत त्या सर्व त्याच्यात मिसळणार आहोत. कैरी किसलेली आहे, सालं काढून किसून घ्यायची. ती 1 कप कैरी घेतलेली आहे. हे 4 टेबलस्पून खोबरं, एक चमचा मीठ, चवीसाठी 1 चमचा पिठी साखर आणि ही भरड वाटलेली मिरची आहे. हे सर्व घालून आपण कालवून घेणार आणि नंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत. आपण आंबेडाळ सर्व कालवून ठेवले, आता आपण त्याला फोडणी देणार आहोत. ही डाळ कच्ची आहे, ह्याला थोडं तेल मात्र लागेल आपल्याला घालायला फोडणीला, तेव्हा त्याला चव चांगली येईल. तर 1 कप डाळीसाठी आपल्याला जवळजवळ 8 चमचे तेल लागेल. आठ चमचे तेल मी ह्याच्यात घातलेलं आहे. तेल तापलं की आपल्याला मोहरी आणि हिंग घालायचं आहे आणि गॅस बंद करून हळद घालायचे, कारण हळद करपते नाही तर. गॅस चालू असताना हळद घालायची नाही. तेल आपलं झालेलं आहे. छोट्या चमच्याने मी 2 चमचे मोहरी घालते त्याच्यात आणि छोट्या चमच्याने भरून हिंग घालायचा आहे, कारण हिंगाचा वास छान लागतो. आता गॅस बंद करते मी. आणि छोट्या चमच्याने 1 चमचा भरून हळद घालायचे. कढई गॅसवरनं खाली काढायची आणि थोडे कड गेला त्याचा की मग आपण डाळीमध्ये ती फोडणी घालणार आहोत.
गार्लिक मी फोडणी ओतते. हे सारखं कालवून घेऊ. आंबे डाळ आपली तयार झालेली आहे. आंबे डाळ आणि पन्ह्याच्या सोबत गौरीच्या हळदी कुंकवासाठी लागणारं पारंपरिक ताट आपण तयार केलेलं आहे. ही खोबऱ्याची खिरापत आहे. हे सुखं खोबरं पाठी काढून किसून घेतलेलं आहे. ते मिक्सरमधनं फिरवून त्याच्यात साखर आणि वेलची घातलेली आहे. हे खोबरं भाजून घ्यायचं नाही, हे नुसतंच घ्यायचं. हे हरभरे आहे. हरभरे 5-7 तास तरी भिजवून ठेवायचे. म्हणजे संध्याकाळी हळदी कुंकू असेल तर सकाळी हरभरे भिजवायचे आणि नंतर ते संध्याकाळी उपसून ठेवायचे. हरभऱ्याने ओटी भरण्याची पद्धत असते. तर आपलं गौरीचं हळदी कुंकू आपण तयार केलेलं आहे. असेच अजून आपल्याला भरपूर पदार्थ पारंपरिक तयार बनवायचे आहेत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत रहा आणि मला आशा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, लाईक कराल.